संभाजी राजे बोलत आहेत, थेट जाऊया. नेमकी कुठली इलेक्शन लढवायची, कशा पद्धतीने जायचं, पण ह्या एक महिन्याभरात मी सगळीकडे भाषणात एकंदरीत मी बोलत आलेलो की आता स्वराज्य 2024 इलेक्शनला येणार. पण एक निश्चित आहे की आम्ही स्वतंत्र जाणार, आणि स्वतंत्र जात असताना सुद्धा जर कुठले समविचारी आमच्याबरोबर आले तर आपण सगळे मिळून एकत्र करू. पण या मिनिटाला एकच लाईन क्लिअर आहे की 2024 इलेक्शन स्वराज्य कुठल्याही परिस्थितीत लढवणं. स्थानिक स्वराज्य संस्थेत इलेक्शन मध्ये भाग घेईन काय नाही हे मला शंका आहे. मला नाही वाटत मी त्याच्यात भाग स्वराज्य एवढी तयार म्हणजे पूर्ण सिस्टम तयार आहे की जे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत भाग घेऊ. लोकसभेचं सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आजही चित्र क्लिअर नाही, पण विधानसभेत न चुकता 2024 इलेक्शनमध्ये स्वराज्य हा संघटनाच्या माध्यमातून पक्ष म्हणून निश्चित येणार. दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणासोबत जायचं नाही असं ठरवलेलं आहे, मात्र समविचारी कोण बरोबर आलं तर तुम्हाला तुमचं समविचारी कोण वाटतं? भाजप का मोव्या नाही? समविचारीची व्याख्या अजूनही काही क्लिअर नाही आहे. समविचारीची व्याख्या एकच आहे, जो आमच्या स्वराज्याचा अजेंडा आहे, जो देशाचं हित हे स्वराज्याचा अजेंडा आहे. आणि या ब्रॅकेटमध्ये कोण बसते आणि प्रामुख्याने न चुकता जो शिवाजी महाराजांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार घेऊन जे जातात त्यांच्याबरोबर समविचारी म्हणून आमची तयारी असेल. पण पहिल्यांदा परत एकदा मी सांगू इच्छितो की आमची लाईन क्लिअर आहे की आम्ही स्वतंत्र म्हणून जाणार आहे. आमची स्वतःची ताकद आम्हाला स्वतःला पाहिजे, आणि ह्या 8 महिन्यात एवढा विश्वास आम्हाला आलेला आहे लोकांची आशा आणि अपेक्षा पाहून पूर्ण महाराष्ट्रात की तुम्ही राजे स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यावर जो अन्याय होतो न्याय देण्याची भूमिका हे तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या लाईनच्या माध्यमातून आम्ही पुढे चाललोय. अधिवेशनाच्या भाषणात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करताना तुम्ही राजकारणावर जोरदार टीका केलेली आहे, कुठेतरी खंत वाटते महाराष्ट्राचं राजकारण झाले ते आणि सत्ताधाऱ्यांवरती नेमकं काय बोलू तुमचा कोणाचा कोणाच्या प्रश्न उत्तर देऊ? सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी महाराष्ट्र सध्याच्या महाराष्ट्राच्या एकंदरीत जे चालू आहे हे मला स्वतःला पटलेलं नाही आहे. आणि काय मी नेहमी म्हणतो की ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, जे महाराष्ट्र आहे म्हणजे इतर राज्यांच्या पेक्षाही काही ते आपलं वेगळंपण आहे. महाराष्ट्राकडे सगळे राज्य एक आदर्श होऊन पाहतात. ज्या शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, आज शिवाजी महाराज आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महासंत प्रगट तुकाराम महाराज आहेत, ज्ञानोबा असतील, तुकडोजी महाराज असतील, एवढं आपल्याकडे इतिहास असताना सुद्धा आपण हेच जरूर सकाळी ऐकायचं का जे काय महाराष्ट्रात सध्या चालू आहे? किंवा आणि त्याच्या अगोदर बरेच वर्ष हेच वैयक्तिक सेल्फ बेस्ड राजकारण जे आहे म्हणजे व्यक्तिकेंद्र राजकारण आपण जे नुसतं बघतो, आणि व्यक्तिकेंद्र राजकारण म्हणजे लोकांना खोळ्यात काढणे. लोकांना आता काही इच्छा नाही आहे तुमचं व्यक्तिकेंद्र राजकारण ऐकायला, लोकांना एकच इच्छा आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या विकासावर बोला. महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र कसं होऊ शकते ह्याच्यावर चर्चा करा. ह्याच्यावर चर्चा कोण करत नाही आहे, चर्चा एकच आहे की हा वाईट आहे की हा बरोबर आहे, आणि ह्याचे पाय ओढायचे की त्याचे पाय ओढायचे. आणि व्यक्ती केंद्र हे राजकारण चालू असल्यामुळं हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक विघातक मार्ग महाराष्ट्रात चालू आहे असलं सुद्धा काही चुकीचं होणार नाही. नाही मग आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, आणि त्या पुण्याच्या लोकसभेत आम्ही काही पडणार नाही. 2024 लोकसभेचं मला माहीत नाही, अजूनही कशी जमतील बसतील किंवा आम्ही एक जाऊ कुठल्या विचारांच्या सपोर्ट राहील का त्यांना ह्याच्यावर अजेंडा चर्चा झाली नाही. काही डोळ्यासमोर चित्र क्लिअर नाही, पण विधानसभा हे निश्चित आहे. प्रकाश आंबेडकरांचे माझे चांगले संबंध आहेत, मी अनेकदा त्यांना भेटलो आहे. एक हुशार आहेत, ते वकील आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत, आणि नैसर्गिक ती युती आहे.
जर का आमचे विचार एकमेकाशी जर पटले तर ती नैसर्गिक युती आहे, कारण शाहू फुले आंबेडकर घेऊनच महाराष्ट्र घडलेलं आहे. समविचारी तुमच्या कोणत्या सोबत जायला तुम्ही जाल त्यांच्यासोबत, पण असं कोण दिसतंय का राज्यामध्ये आता जो पक्ष तुम्ही त्यांच्यासोबत जायला? नाही नाही, आज मी तुम्हाला काय सांगितलं ना की समविचारी म्हणजे जो देशाचं हित, तो आमचा स्वराज्य अजेंडा आहे. आणि ज्या अजेंड्यामध्ये शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर असतील आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ. देशाचं हित म्हणजे कुठली आयडियोलॉजी फॉलो करणार हा मूळ मुद्दा आहे. आपली घटना लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षा देणार तुम्ही? आपण आपण यातच अडकलोय. नाही, आपण यातच अडकून बसलोय. देशाचं हित म्हणजे सगळ्यात सर्वोत्तम अजेंडा आहे. सर्वोत्तम अजेंडा जो देशाचं हित बघतो तेच ती खरी आयडियोलॉजी आहे. आणि म्हणून मी एक लाईन तुम्हाला काय सांगितली की जी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हे माझे आदर्श आहेत, त्यांना बघूनच माझी वाटचाल आहे. आजपर्यंत मी जे काही घडलो आहे हे त्यांच्यामुळेच सगळं माझे घडले, ते माझे संस्कार आहेत. आणि म्हणून ते सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. राजे लोकसभा किंवा विधानसभेसाठी कुठल्या मतदारसंघातून उमेदवारी करणार आहे त्याची काही तयारी? कोणाची? मी लोकसभा निवडणूक लढणार का? नाही, हा तुमचा मुद्दा आत्ताच्या सगळ्या प्रश्नाला हा प्रश्न रास्त आहे. आता माझी फजिती अशी झालेली आहे की कोल्हापूर तर आमची कर्मभूमी आहे, तिथं तर आग्रह असतोच. 2009 इलेक्शन जो मी लढवली होती, परत नाशिक माझ्या मागे, नांदेड माझ्या मागे, परभणीत लोकांमध्ये लांब का जायचं? तुम्ही बघा परभणीच्या लोकांनी तुमच्या दौऱ्यात किती सपोर्ट केला होता. आता ज्या तिकडं धाराशिवचे लोक जोरात गेलो होते तर भूम होते जोरात स्वागत, आता मलाच कळणार मी नेमकं काय करावं. म्हणून मी स्वतः संभ्रम आहे की आपण इलेक्शन लढवावी आणि अडकून बसावं त्याच्यात, किंवा इलेक्शन लढवावी आणि बाकीच्या नुसं एक वेगळा मेसेज जातो की हो संभाजी सुद्धा लढवा लागलेत. हे सगळं संभ्रम आहे या मिनिटाला. आज पहिल्यांदा डिक्लेअर केलेलं आहे की 2024 आपण जाऊ. हेतू तर लो विधानसभा निवडणूक आहे किंवा आमदार तयार करणं, सरकार निर्माण करणं, संभाजीराजेच कन्फ्युज असतील? नाही, मी कन्फ्युज नाही आहे. कन्फ्युज अजिबात नाही आहे. कन्फ्युज कुठल्या बाबतीत आहे? कोण लोक जास्त प्रेम करते? छत्रपती संभाजीराजे इलेक्शन लढवणार का हा विषय असा नाहीच आहे ना. ते तिकडं काहीतरी पेपरमध्ये आलं कुठल्या बाहेरच्या राज्यातला काहीतरी नेता लढवणार आहे म्हणून तुम्ही मला विचारताय का? ती बघून ती वेळ अजून कुठं आलेली आहे? आणि जर प्रसंगाला तर मी लढवेन सुद्धा. लोकसभा की काहीच ठरवलं नाहीये. मला चॉईस भरपूर आहेत. छत्रपती संभाजीराजेंना महाराष्ट्रात रस आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात का दिल्लीत विधानसभा? नाही, मला दोन्ही आवडतात. माझे असं नाही की मला दिल्ली आवडत नाही, दिल्ली सुद्धा आवडते. का मी 6 वर्ष दिल्लीत काढलेत. ज्या पद्धतीने मी सोशल कॉन्टॅक्ट वाढवलेत, म्हणजे सगळे जगातल्या राजदूतांच्या पासून म्हणजे शिवाजी महाराजांसारखी पहिली शिवाजी महाराजांची शिवजयंती व्याप्ती म्हणजे देशभर वाढवे, पहिली शिवजयंती मी दिल्ली सुरू केली. राष्ट्रपती आलेले, नौदल प्रमुख होते, मग आपले सेना प्रमुख होते. म्हणजे मला निश्चित मला ते आवडते दिल्ली. असं म्हणजे याचा अर्थ नाही की महाराष्ट्र आवडत नाही. समविचारी पक्षांनी राजेंना खासदारकी दिली तर राजे समविचारी पक्षांची खासदारकी पुन्हा स्वीकारतील का? कुठलाही पक्ष, समविचारी पक्ष, राज्यसभेची, लोकसभेची, राज्यसभेची उमेदवारी मी डिक्लेअर करीन ना. राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय. आज डॉक्टर धनंजय जाधवनीच आपल्या भाषणात सांगितलं की मला राज्यसभा म्हणजे काय म्हणतात त्याला अशी डायरेक्ट तुमच्या प्लॅटरवर दिलेली, हे तुम्ही घ्या आमच्या पक्षात आणि हे घ्या तुम्ही. मी नाकले ना, खासदार व्हायचं म्हणून मी सगळं करायला लागलो का? अजिबात नाही आहे. मला खासदार की नसली तरी चालते, मला आमदार की सुद्धा वेळप्रसंगी नसली तरी सुद्धा चालते. मला एकच आहे की स्वराज्य हे सत्ता केंद्र आणायचं आहे, स्वराज्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचे, हाच माझं पहिलं प्राधान्य राहील. म्हणजे खासदार की आणि समविचारी आणि खासदार की आणि स्वराज्य स्वतंत्र जाणं माझ्यासाठी मी व्यक्ती केंद्र नाही, भरपूर मी मिळवलेलं आहे. पक्ष सोडून हा प्रश्न वैयक्तिक असेल, उदयनराजेंना आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण फॅमिली म्हणून तुम्ही दिलं होतं? नाही, कसं आहे, नाही बघा, उदयनराजेंचा मी नेहमी आदर करतो, सातारा घराण्याचा मी नेहमी आदर करतो. हे स्वराज्य, ही स्वराज्य संघटनेचा कार्यक्रम आहे, इनडायरेक्टली पुढं पक्ष होण्याचा हा कार्यक्रम आहे.
आणि अशा ठिकाणी त्यांना बोलवणं हे मला चुकीचं वाटते. तो सन्मान त्यांना द्यायला पाहिजे. आपण जर बोलवलं तर अशा प्लॅटफॉर्मवर त्यांना देणं मला उचित समजलं नाही. पण ते स्वतः म्हटले असते मला याच्या स्वराज्याच्यासाठी जर काही ते बोलायचं आहे तर हे प्लॅटफॉर्म ते हे विचारमंच त्यांच्यासाठी केव्हाही उघडायचं. भाऊ म्हणून उदयनराजेंना साथ घालतील का छत्रपती संभाजीराजे आजच्या दिवशी? नाही, कसं आहे लोकशाही आहे, लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आपापलं सर्वांचं मत असते आणि स्वतःचं स्वातंत्र्य असते आणि म्हणून घराने संबंध एका ठिकाणी असतात. जर माझी राजकीय भूमिका त्यांना आवडली नाही तर ते सांगतील राजकीय भूमिका आवडली नाही. मग तेच नाही आणि कोणी असेल, मला जर आवडली तर मी सुद्धा सांगेन. पण पण हे मिक्स करून चालत नाही. पण मग तुम्ही जर कोट करत असाल त्यांना तर आमचे घराने एक आहे, एक संघ आणि आयुष्यभर राहणार. बाबा तुम्हाला दुसरे प्रश्न विचारा त्यांच्याबद्दल का? त्यांच्याबद्दल मी क्लिअर सांगितलं ना, मला मी त्यांचा नितांत आदर करतो, पूर्ण सातारा फॅमिलीचा आदर करतो त्यांच्या. मग ते शिवेंद्रराजे सुद्धा असतील, त्यांचा मी नितांत आदर करतो. म्हणून त्याच्यातनं काय तुम्हाला TRP मिळवण्यासाठी काय मी न्यूज देऊ शकत नाही. माझी लाईन आज नाही आहे आणि 50 वर्षांनी हीच लाईन असणार की सातारा आणि कोल्हापूर हे एकत्रच आहे. आपण बघतोय की महाराष्ट्रात असेल नाही देशात असेल धर्मावरनं सतत राजकारण केलं जात आहे. आत्ताच नुकताच एक मुद्दा आला होता की मंदिरांमध्ये ड्रेस कोड असेल आणि तुम्ही जीन्स घालायची नाही किंवा रिप्ट जीन्स घालू न्यायचं नाही, याच्यावर तुमची काय? आता एक कसं आहे तुम्ही विषय वेगळीकडे न्याय लागले. आज विषय कम्प्लीट स्वराज्य मिक्स करा नको. हा प्रश्न तुम्ही परत एकदा विचारा, मी निश्चित याचं उत्तर देतो. माझं उत्तर तयार आहे. हा ते विचारा तुम्ही, असं असं म्हणताय का? हे बघा, मंदिरात जर जायचं असेल तर थोड्या मंदिरात वेगवेगळे संस्कार असतात, ते आपण ते रूढी परंपरा पाळायला पाहिलं आहे. पण तुम्ही कोणतरी जीन्स घालून गेलं आणि शर्ट घालून घेतलं आणि बाहेरनं जर दर्शन घेतलं तर काही चुकीचं नाही आहे. पण तुम्ही जर शॉर्ट पॅन्ट घालून गेला, हां, व्यवस्थित कपडे घातले नाही तर ते कोणालाच पटणार. हे आपले भारतीय संस्कृती नाही आहे. आपले संस्कार सांभाळून आपण देवीचं दर्शन घ्यायला पाहिजे, देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे. आपले संस्कार आपल्याला आपले संस्कार माहीत पाहिजे ना, आपण भारतीय आहोत ना, आपले संस्कार आपल्याला माहीत पाहिजे. आपले संस्कार आहेत का शॉर्ट पॅन्ट घालून देवाचं दर्शन घेणं? नाहीच. आपण कुर्ता पायजमा घाला, जीन्स घाला, शर्ट घाला, काही अडचण नाही. महिलांनी मुलींनी जायचं असेल तर तुम्ही शॉर्ट स्कर्ट सर घालून जाऊ शकणार नाही. तुम्ही सलवार कमीज घाला, साडी घाला, चांगले कपडे घाला. एकदम आपण आपले संस्कार सांभाळून पाळून आपण देवाचं दर्शन घ्या. ओके, आज शेवटचा प्रश्न. तुमच्या व्यासपीठावरती एकही महिला प्रतिनिधी पाहायला मिळाली नाही, वर्षभर तुम्ही महाराष्ट्रात फिरताय, एकही महिला? नाही, महिला आमच्याकडे महिला प्रतिनिधी भरपूर आहेत. झालं काय, ज्यावेळी ही जे 9-10 जण जी स्वराज्य संघटना स्थापन झाली त्यावेळी हे 9-10 लोक इनिशियली जे महत्त्वाचे होते त्यांना ते तो मान यावी दिलेला. पुढच्या वर्षी तुमचा मुद्दा रास्ते. आता अनेक महिलांची सगळ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत तर ते स्टेजवर दिसतील पुढच्या वर्षी. आणि तुम्ही प्रश्नच असा विचारताय, तुमचा प्रश्न रास्त असला तरी आमची कोल्हापूरची गादी ताराराणींची आहे. महिला सबलीकरण पहिल्यांदा महिला सबलीकरण सुरू झाले कोल्हापूरमधून. राजश्री छत्रपती शाहू महाराज नाही, ते बघा त्या स्वराज्याच्या घटक आहेत, त्या स्वराज्याच्या कुटुंबातले एक सदस्य आहेत. म्हणून उद्या त्यांनी जर काम केलं स्वराज्यात, त्यांना इच्छा बदलली नाही, मी स्वराज्यात काम करू, उद्या ते स्टेज उरू शकतात. पण ह्या मिनिटाला ते खुश आहेत आमचा राज्याभिषेक सोहळ्याचं काम करण्यासाठी. काय म्हटलं काय म्हटलं राज्याचं राज्यातलं जे सरकार आहे आता, हो, निवडणूक 2024 तुम्ही लढवणार आहे तर त्यांच्या विरोधातले किंवा त्यांच्या